नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये पाठ बघितला होता. त्या पाठामध्ये आपण बघितलं होतं की कविता सायंकाळची शोभा, सायंकाळचं वर्णन आपण त्यामध्ये बघितलं होतं. आता आपण पुढचा पाठ बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली संस्कृती ही सगळ्या जगानं स्वीकारलेली आहे. कोणती संस्कृती? तर जुनी सनातन संस्कृती ही आपली जी संस्कृती आहे तिचाच अनुकरण अनेक पाश्चात्य देशांनी केलेलं आहे. का बरं केलेलं आहे? कारण आपल्या संस्कृतीमध्ये 14 विद्या आणि 64 कलांचा अभ्यास केलेला आहे. की कोणत्याही प्रकारची कला, म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये आपण शिक्षण कशासाठी घेतो, तर त्या शिक्षणातनं आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. किंवा कोणत्याही कलेतून, कोणत्याही शिक्षणातून आनंद मिळाला पाहिजे. मग काही कला ह्या आपल्याला उपजतच असतात. उपजत म्हणजे जन्मजात त्या कला आपल्याला असतात. मग अशा ज्या कला आहेत त्या कलांचा विकास करणं म्हणजे शिक्षण घेणं आणि ईश्वरापर्यंत जाणं, असं आपल्या संस्कृतीचं शिक्षणाची व्याख्या आहे. आपल्या संस्कृतीनुसार शिक्षणाची व्याख्या अशी आहे की तुम्हाला जे येतं किंवा तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण वाढवून त्याच्यापासून तुम्ही ईश्वरापर्यंत जाणं. ईश्वरापर्यंत जाणं का? तर ईश्वर हा आनंदी आहे. मग आनंद मिळवणं म्हणजे शिक्षण. ही आपल्या संस्कृतीनुसार शिक्षणाची व्याख्या आहे. आणि पूर्वीच्या काळी जेव्हा गुरुकुल पद्धती होती, त्या गुरुकुल पद्धतीमध्ये काय असायचं? तर गुरूंच्या घरी 12 वर्ष आपल्याला राहायला लागायचं आणि त्या 12 वर्षामध्ये आपण शिक्षण घ्यायचो. मग त्या 12 वर्षामध्ये सगळ्या प्रकारचा विकास, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तिन्ही प्रकारचा विकास गुरु करून घ्यायचे. आणि मग जी त्या शिष्यामध्ये क्षमता आहे किंवा त्या विद्यार्थ्यामध्ये कोणती क्षमता आहे त्या क्षमतेचा विकास ते करून घ्यायचे. ॲबिलिटी, क्षमता म्हणजे ॲबिलिटी, तर त्या ॲबिलिटीचा विकास गुरुजी करून घ्यायचे. मग ह्या विकास करताना सगळ्यांनाच अभ्यास चांगला जमेल असं नाही आहे ना. सगळ्यांनाच पाठांतर जमेल असं नाही. कारण पूर्वीच्या काळी कोणत्याही प्रकारचं लिखित स्वरूपातलं जे काही साहित्य आहे, म्हणजे आता आपल्याला टेक्स्टबुक मिळते, म्हणजे लिखित आहे, आपल्याला प्रिंटेड मिळालेलं आहे, पण तसं त्या काळात नव्हतं. त्या काळात कसं होतं की गुरुजींनी पाठ केलेलं विद्यार्थी पुढे पाठ करायचा. मग एवढं पाठांतर करण्याची त्याची बुद्धी असायला पाहिजे की एवढे श्लोक, एवढे जे काही मंत्र तंत्र जे काही असेल तर ते पाठांतर करण्याची त्याची क्षमता बघून ते पाठांतर दिलं जायचं. पण काही जण कसे असायचे की खेळात हुशार असायचे. म्हणजे आजही आपण बघतो की काही जण खेळात हुशार असतात, काही जण कलेमध्ये हुशार असतात. चित्रकला, नृत्यकला, गायनकला ह्या आपल्याला माहिती आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा ज्या 64 कला आहेत आणि 14 विद्या आहेत. 14 विद्या म्हणजे काय? तर त्या विद्यांमधनं आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे. मग अशा कोणत्या विद्या आहेत? तर चारही वेदांचा अभ्यास करणं, 6 वेदांगांचा अभ्यास करणं, न्याय, मीमांसा, पुराण आणि धर्मशास्त्र. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास, म्हणजे कोणत्याही त्यामधल्या कोणत्याही विषयावरती जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर ती शिकलेली व्यक्ती द्यायची. त्याला 14 विद्या शिकलेली आहे. मग 14 विद्या ह्या कुणापासून आहेत? तर गणपतीपासून निर्माण झालेल्या आहेत. कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे. गणपती हा हुशार आहे, तर त्या गणपतीकडनं या 14 विद्या आणि 64 कला. तर 64 कला कोणत्या कोणत्या आहेत? पहिली आहे पानकरस तथा रागासव योजना, म्हणजे मदिरा पेय तयार करणे. दुसरी आहे धातुवत, म्हणजे धातू जे आहेत तर ते धातू कोणते कच्चे आहेत आणि कोणते पक्के आहेत. म्हणजे ते तुम्ही सायन्समध्ये
जे मिनरल्स शिकता तर ते शिकणं हा भाग होता. नंतर दुर्वाच योग म्हणजे कठीण शब्दांचा अर्थ लावणे हा त्याच्यामध्ये एक हे होता जो कोड्यांमध्ये आपण वापरू शकतो, ती सुद्धा एक प्रकारची कलाच आहे. त्याच्यानंतर आकर ज्ञान म्हणजे काय तर खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे, म्हणजे आपल्याला जे खाणीं काम करतात तर त्यांना जे काही ज्ञान असेल तर ते ज्ञान म्हणजे ती सुद्धा एक प्रकारची कलाच आहे. पुढे वृक्षायु वेद योग म्हणजे बगीचा तयार करणे. आपण बघतो की माळी जे काम करतात तर त्यांना बगीचा तयार करण्याची तयारी असते का, तर त्यांना माहिती असतं की कोणतं झाड जगणार आहे, कोणतं झाड वाढणार आहे, हे सगळं त्यांना माहिती असतं आणि किती प्रमाणात पाणी घालायचं, किती प्रमाणात त्याला निगा राखण्यासाठी काय काय केलं पाहिजे, मग ते सगळं त्या बगीचा कामामध्ये असायचं. मग ते शिकणं ही सुद्धा एक कला आहे. पुढे पट्टिका वेत्रवाण कल्प म्हणजे नवार सुंभ वेत इत्यादींनी खाट विणणे. जे आपण बघितलं की खाट विणणं किंवा कॉट जी विणतात, आपण आता कॉट कसली करतो तर कॉट करताना आपण ती लोखंडी करतो, पण पूर्वीच्या काळी ती सुंभानं वळायला लागायची. आणि म्हणजे जर बाजलं बघितलं असेल बाळंतिणी बाईचं तर ते बाजलं म्हणजेच पूर्वीचं खाट विणण्याचं होतं. मग ते खाट विणायला शिकायचं ही सुद्धा एक विद्या आहे. वैनाकीय विद्याज्ञान म्हणजे शिष्टाचार आणि विनय यांचे ज्ञान असणे, म्हणजे कुठे काय वागलं पाहिजे, प्रोटोकॉल, शाळेत गेल्यावरती आपण कसं वागलं पाहिजे, पाहुण्यांच्याकडे गेल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे, नंतर घरी कसं वागलं पाहिजे, वडीलधाऱ्यांशी कसं वागलं पाहिजे, आपल्या लहान भावंडांशी कसं वागलं पाहिजे, मग ह्याचं जे सगळं ज्ञान आहे ते सुद्धा एक प्रकारची कला आहे. पुढचं व्यायामिकी विज्ञान, जे व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान देणं, जे आत्ता आपण जिम्सचं बघतो की जिम चालवणारे जे आहेत तर ते शास्त्रोक्त ज्ञान घेतात आणि मग जिम चालवतात, जे व्यायामाचं सर्वोच्च किंवा शास्त्रोक्त ज्ञान घेणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. म्हणजे त्याच्यासाठी शारीरिक क्षमता चांगली पाहिजे, मग जे शारीरिक क्षमते चांगले आहेत आणि ज्यांना व्यायामाची आवड आहे तर ती सुद्धा एक प्रकारची कला आहे. शुकसारिका प्रज्ञालापन म्हणजे पक्ष्यांची बोली जाणणे, की आपल्या संगमेश्वरमध्ये सुद्धा म्हैसकर काका आहेत की जे पक्ष्यांना बोलवतात आणि पक्षी येऊन त्यांच्या हातातलं खाद्य घेऊन जातात, अनेक पक्षी गोळा होतात तर आपल्यालासुद्धा तिथे बघता येईल. त्यांनी लाकडामधून पक्षी तयार केलेले आहेत आणि त्याचबरोबर ते पक्ष्यांना बोलवतात. आपल्या अगदी जवळ बुरुंबीमध्ये ते आहे तर आपण नक्की तिथं भेट द्यायला जाऊ शकतो. म्हणजे तीसुद्धा एक प्रकारची त्यांची कला आहे. अभिज्ञान कोश छंदोज्ञान म्हणजे शब्द आणि छंद यांचे ज्ञान असणे, म्हणजे विविध प्रकारची कोडी सोडवण्यासाठी जे शब्दांचं ज्ञान आहे, कोडी तयार करणाऱ्याकडे शब्दभांडार भरपूर पाहिजे, मग तसं ज्ञान असणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. वास्तुविद्या म्हणजे आपण जे म्हणतो आर्किटेक्ट, ते प्लॅन करून देतात किंवा जे बनवतात सिव्हिल इंजिनियर, त्यांना ती सुद्धा वास्तुविद्या आहे. म्हणजे घर बनवणं त्याच्यासाठीची जी कला त्याला वास्तुविद्या म्हणतात. नंतर बालक्रीडा कर्म म्हणजे लहान मुलांचे मनोरंजन करणं, म्हणजे ती असे पण काही जण असतात पाळणाघर चालवणारे आहेत की जे लहान मुलांचं मनोरंजन करतात, त्यांना सांभाळतात, मग तीसुद्धा एक प्रकारची कला आहे. नंतर चित्रशब्दापूप भक्षविपाक क्रिया, म्हणजे आपण जो स्वयंपाक तयार करतो तो स्वयंपाक चांगल्या पद्धतीनं करणं तीसुद्धा एक कला आहे. की प्रत्येकजण स्वयंपाक करत असला तरीसुद्धा काही जण अतिशय चांगले पदार्थ करतात, कमी खर्चात करतात, कमी वेळेत करतात, म्हणजे तीसुद्धा एक प्रकारची कलाच आहे. पुस्तक वाचन, आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही कला असू शकते की पुस्तकांचं वाचन करणं. आकर्षण क्रीडा म्हणजे दुसऱ्याला आकर्षित करणं, म्हणजे आपण आता जे फॅन्सी ड्रेस म्हणतो तर त्या फॅन्सी ड्रेसमध्ये काय असतं, आकर्षण हाच केंद्रबिंदू असतो, मग तीसुद्धा एक प्रकारची कला आहे.
कौचुमार योग म्हणजे काय? तर आपण ब्युटी पार्लरमध्ये जसं म्हणतो की त्याच्यामध्ये प्रक्रिया करून चांगली व्यक्ती बनवणं, सुंदर व्यक्ती बनवणं ही जी कला आहे ती सुद्धा कला आपल्याकडे पूर्वी होती. हस्तलाघव म्हणजे हस्तकौशल्य किंवा हाताने कलेची कामं करणे, म्हणजे पूर्वी जे आपण वस्त्र किंवा साडी विणायचो ते कशावरती विणायचो, तर हातमागावरती ते विणायचो. आजही हातमागावरती विणणारे कलाकार आहेत की जे हातमागावरती वस्त्र तयार करतात आणि त्या वस्त्रांमधनं जास्तीत जास्त ते टिकाऊ असतं आणि मजबूत असतं. मग तसं तयार करणं. प्रहेलिका म्हणजे कोटी उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे, म्हणजे पूर्वीच्या काळी तमाशा हा आपला जो प्रकार आहे तर त्या तमाशामध्ये काय असायचं, तर सवाल जवाब म्हणजे उत्तरं, प्रश्न उत्तरं अशी विचारली जायची की जी ज्यामधून जास्तीत जास्त ज्ञान लोकांना मिळू शकतं. मनोरंजनातनं ज्ञान मिळवणं हा भाग त्याच्यामध्ये असायचा आणि ते तयार करणं हे सुद्धा एक कलाच आहे. प्रतिमाला म्हणजे अंत्याक्षराची योग्यता ठेवणे, ज्या जसं आपण अंताक्षरी खेळतो तसं. काव्य समस्यापूर्ती म्हणजे अर्धे काव्य पूर्ण करणे, म्हणजे दोन ओळी दिल्यात आणि दोन ओळी पुढच्या पूर्ण करायच्या. देशी विदेशी भाषांचे ज्ञान असणे, जसं आत्ता आपण दुभाषी ठेवला जातो किंवा दुभाषी म्हणून आपण जर्मन जपान अशा अनेक ज्या भाषा आहेत परकीय त्या शिकण्याचा आपण प्रयत्न करतो, मग ती एक प्रकारची काय झालं, भाषाज्ञान ही कला आहे. चित्रयोग म्हणजे चित्रे काढून रंगवणे, ती आपल्याला लहानपणापासून असते. कायाकल्प म्हणजे वृद्ध व्यक्तीला तरुण करणं, म्हणजे जी आता म्हातारी दिसत चाललेली आहे, मग म्हातारी दिसते म्हणजे काय, तर तिच्या अंगावरती सुरकुत्या आहेत किंवा अन्य काही ती लक्षणं आहेत की पांढरे केस झालेले आहेत, तर त्यांना तरुण बनवणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. माल्य ग्रंथ विकल्प म्हणजे वस्त्र प्रावरणांची योग्य निवड करणे, काही काहींना खरेदी करताना कपडे घेणं खूप चांगलं जमतं, म्हणजे ती सुद्धा एक प्रकारची कला आहे की नक्की कोणत्या रंगाचे कपडे कोणत्या व्यक्तीला जास्त शोभून दिसतील हे जे बघणं आहे किंवा ह्याच्याविषयी ज्ञान असणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. गंधयुक्ती म्हणजे सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे, म्हणजे अगरबत्ती असेल किंवा धूपकांडी असेल तर त्यांची, किंवा अत्तर असतील तर त्यांचं निर्मिती करणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. यंत्रमातुका म्हणजे विविध यंत्रांची निर्मिती करणे, म्हणजे नवग्रह यंत्र किंवा जी पूजेसाठी आपल्याला यंत्र वापरली जातात, श्रीयंत्र की ज्याच्यामधून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या वास्तूमध्ये किंवा आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. मग अशी जी पूर्वीची यंत्र आहेत तर ती यंत्र तयार करणं हे सुद्धा एक कलेचंच काम आहे. अत्तर विकल्प म्हणजे फुलांपासून अर्क वा अत्तर बनवणे. संपाठ्य म्हणजे दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे, जसं आपण लहान मुलांना म्हणतो पोपटे अगदी, म्हणजे मोठे जसे बोलतात तसंच ते वाक्य तो मूल म्हणतो, म्हणजेच काय तर एकपाठी असणं किंवा संपाठ्य ही सुद्धा एक प्रकारची कला आहे की जसंच्या तसं शिकणं. धारण मातृका म्हणजे स्मरणशक्ती वृद्धिंगत करणं, म्हणजे आपली जी काही स्मरणशक्ती आहे ती वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करणं, कारण पूर्वीच्या काळी जे शिक्षण होतं ते जास्तीत जास्त पाठांतराचं होतं, मग पाठांतरासाठी स्मरणशक्ती चांगली असणं ही खूप आवश्यक होतं. मग त्यासाठी आपण काय करू शकतो की आत्ताच आलेलं आहे की एका वाक्यामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची नावं आहेत, अगं कमला उठ असं जे वाक्य आहे की त्या एका वाक्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे जिल्हे मिळणार आहेत. मग अशा वाक्यांची निर्मिती करणं की एका वाक्यामध्येच आपण संपूर्ण, आता महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत तर ते एका वाक्य जर आपण पाठ केलं तर त्या एका वाक्यामध्ये आपल्याला सगळे जिल्हे लक्षात येणार, मग अशीसुद्धा तयारी करणं. किंवा असं अनेक हे असतं, आता जसं आपण म्हणतो इंद्रधनुष्याचे सात रंग
आपण तानापिही निपाजा असं आपण म्हणतो. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कोणते 7 रंग आहेत हे आपल्याला ह्या एका वाक्यातून समजलं. म्हणजे काय, तांबडा, ताना पिही, ना म्हणजे नारिंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, निपाजा म्हणजे निळा आणि जांभळा. मग असे जे रंग आहेत तर ते रंग तुम्हाला एका वाक्यामधनं लक्षात राहतात. मग असं लक्षात राहण्यासाठी किंवा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा काय करता येईल, ह्या प्रकारचं चिंतन करून तसं कला निर्मिती करणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. छलिक योग म्हणजे चलाखी करून हातोहात फसवणे. जसं आपण बघतो की चलाखी करून बोलता बोलता आपल्या खिशातलं काहीतरी वस्तू चोरून नेली जाते. प्रत्यक्षात ती व्यक्ती आपल्याशी बोलत असते, पण बोलता बोलता ती बरोबर ती कशी वस्तू मिळवायची याची कला तिनं संपादन केलेली असते. म्हणजे ती चुकीची असेल पण ती कलाच आहे, ती कला मिळवणं. नंतर वस्त्र गोपन म्हणजे फाटकी वस्त्र शिवणं. जसं आपण करतो ना की आपण घरी टीप घालतो मशीनची असेल किंवा हाती असेल की त्याच्यामुळे फाटकं वस्त्र शिवलं जातं. मग ती सुद्धा एक प्रकारची कला आहे की काहींना ती कला म्हणजे का, तर पूर्वीच्या काळी ते हाती घातलं जायचं. मग हाती घालताना कोणत्याही प्रकारचा धागा तिथं दिसता कामा नये किंवा घातलेला टाका दिसता कामा नये. मग ही सुद्धा एक प्रकारची कला आहे की चांगल्या प्रकारचं ते शिवण शिवणे. मणी भूमिका म्हणजे भूमीवर मण्यांची रचना करणे. द्युत क्रीडा म्हणजे जुगार खेळणे. ही वाईट आहे पण तरीसुद्धा ती एक प्रकारची कला आहे की त्याच्यामध्ये सुद्धा जिंकण्यासाठी काय प्रयत्न करणं. पुष्प कटिका निमित्त ज्ञान जे प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे. म्हणजे तुमचं जे जन्मवेळ किंवा जन्म ठिकाण आहे त्याच्यानुसार भविष्य सांगणं, म्हणजे पुढं तुमचा काळ कसा आहे हे सांगण्यासाठी प्रयत्न करणं. म्हणजे त्याचा जो अभ्यास आहे ज्योतिषशास्त्राचा, तर तो अभ्यास करणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. मालग्रथन म्हणजे वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनवणे. म्हणजे ते सुद्धा एक कला आहे की गजरा बनवताना तो हाती बनवायचा असेल, गाठीचा बनवायचा असेल किंवा सुयांचा बनवायचा असेल तर तो कसा बनवायचा. प्रत्येक फुलाची बनवण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते, कारण काही फुलं नाजूक असतात, काही फुलं मोठ्या दांड्याची किंवा मोठी असतात. जास्वंद असेल तर ते मोठं आहे, तेच तगर असेल किंवा जुईचं फूल असेल तर ते अगदी नाजूक असेल. मग अशा वेण्या किंवा असे हार गजरे बनवणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. मणिराग ज्ञान म्हणजे रंगावरून रत्नांची पारख करणे. म्हणजे जे जे मणी आहेत, रंग आहेत, त्याच्यावरून रत्नांची पारख, म्हणजे जे नीलमणी असेल किंवा पाचू असेल, हिरा असेल, तर त्यांचीसुद्धा पारख करणारे असतात आणि त्यांना त्यांची कला ती असते. मेषकुकुट लावक म्हणजे बोकड, कोंबडा इत्यादींच्या झुंजी लावणे. म्हणजे बैलांच्या झुंजी असतील, कोंबड्याच्या झुंजी असतील, तर त्या झुंजी लावताना सुद्धा काही हानी होऊ शकते, पण ती हानी टाळून बरोबर कशी ती झुंज लावायची हे शिकणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. विशेष कच्छेदनान म्हणजे कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे. आपण जर देवळात गेलो तर तिथं ओमचा किंवा कोणत्याही प्रकारचे असे गंधाचे साचा असतो की त्याच्यात ते गंधात बुडवतात आणि ते बरोबर लावलं की कपाळावरती ते उमटतं. ओम असेल किंवा उभा असेल तर ते जे देवळात जे उभे असतात तर त्यांची जे साचे तयार केलेले असतात तर ते साचे तयार करणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. क्रिया विकल्प म्हणजे वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटवणे. जी काही वस्तू आपण तयार केली आहे त्याचा प्रभाव सगळ्यांना सांगणं. मानसी काव्यक्रिया म्हणजे शीघ्र कवित्व करणे. शीघ्र म्हणजे लगेच आणि कवित्व म्हणजे काव्य तयार करणे. जे एखादा कवी असेल तर तो कसं करतो की पहिल्यांदी डोक्यामध्ये पूर्ण ती कविता तयार करतो आणि मग ते लिहून काढतो. पण काही वेळेला लगेचच तयार करणारे कवी असतात, जसं स्वातंत्र्यवीर सावरकर की ते जेव्हा जोड्या म्हणजे गाण्याच्या भेंड्या लावायचे किंवा श्लोकाच्या असतील किंवा कवितेच्या असतील
तर ते त्यांच्या भावजाईबरोबर लावायचे, म्हणजे भावाच्या बायकोबरोबर. ती पण कविता करणारीच होती. मग तिच्या कवितेला जर शब्द यायचा तर हे लगेच त्याच्यावरती कविता करून किंवा गाणं रचून सांगायचे. मग ते गाणं तर तयार झालेलं आहे, त्याच शब्दावरून झालेलं आहे, त्यामुळे लगेच ते कविता करायचे. मग अशी सुद्धा एक प्रकारची कला आहे की शीघ्र कवित्व, म्हणजे लगेचच कविता करायला सांगितली आणि कविता केली. आभूषण भोजन म्हणजे सोन्या चांदी वा रत्ना मोत्यांनी काया सजवणे, म्हणजे काया म्हणजे देह किंवा शरीर, सगळे अलंकार घालून सजवतात. म्हणजे जर आपण कोणत्याही प्रकारचं सराफांचं हे बघितलं, जाहिरात बघितली, तर तिथं काय असतं की त्या जे काही मॉडेल आहे तर त्याला ते आभूषणं घालून सजवलेलं असतं. मग ती सुद्धा एक प्रकारची कला आहे की मोत्याचे दागिने घालायचे, सोन्याचे घालायचे की चांदीचे घालायचे, कुठे कुठले दागिने घालायचे आणि कुठल्या दागिन्यांना ती व्यक्ती शोभून दिसेल, ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. आणि पूर्वीच्या काळी अशा राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या, म्हणजे राण्या होत्या, त्यांना सजवण्याची जबाबदारी त्यांच्या दासींकडे असायची. मग त्या दासी ज्या ह्या क्षेत्रामध्ये पारंगत आहेत, निष्णात आहेत किंवा तरबेज आहेत, ज्यांना हे करायला जमतं, ती सुद्धा त्यांना ज्ञान मिळवायचे. केशशेखर पिडज्ञान म्हणजे काय, तर वेणी कशी घालायची, केसात फुलं कशी घालायची, हे सुद्धा करणं. आत्ताच्या भाषेत आपण काय म्हणतो, हेअरस्टाईल करणं. तर हेअरस्टाईल करणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. नृत्यज्ञान म्हणजे काय, तर नाचाविषयीचं सखोल ज्ञान घेणं, म्हणजे त्याच्यामध्ये जे कथ्थक भरतनाट्यम हा प्रकार आहे, तर ह्या परंपरा कुठून चालत आल्या आणि त्याच्यामध्ये काय काय शिकायचं आहे, हे जो भाग आहे त्याला आपण नृत्यकला असं म्हणतो किंवा त्याचं ज्ञान घेणं असं म्हणतो. गीतज्ञान म्हणजेच काय, संगीत शिकणं, गीताचं सखोल शास्त्रीय ज्ञान घेणं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कोणते राग आहेत ते शिकणं, ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. तांदूळ कुसुमावली विकार म्हणजे तांदूळ आणि फुलांची रांगोळी काढणे. जसं आपण बघतो की तांदळावरती आपलं नाव कोरणं, ही सुद्धा कला आहे. आणि अशी कला आपल्याला सादर करता येते, म्हणजे मोठमोठ्या ठिकाणी एकाच बागेमध्ये सगळेच तुम्हाला म्हणजे मेहंदी काढणं असेल किंवा तांदळावर नाव काढणं असेल, नक्षी काढणं असेल, असे एका दिवसाचा तुमचा प्रोग्रॅम ते करतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विविध कला बघायला मिळतात. तर अशा साठी सुद्धा आपल्याला सुद्धा ती एक प्रकारची संधी रोजगाराची मिळू शकते. मग ही सुद्धा एक कला आहे की तांदूळ आणि फुलांची रांगोळी काढणे. केशमार्जन कौशल्य, मस्तकाला तेलाने मालिश करणं, म्हणजे मालिश करणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे की मऊ हातांनी आणि योग्य प्रकारे न दुखवता त्या व्यक्तीला मालिश करणं, ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. उत्सादन किया म्हणजे अंगाला तेलाने मर्दन करणे, जसं डोक्याला तेल लावणं ही सुद्धा एक कला आहे, तसंच संपूर्ण अंगालाही तेल लावताना कोणत्या प्रकारे ते केलं पाहिजे, ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. कर्णपत्रभंग म्हणजे पाना फुलांपासून कर्णफुले बनवणे. कर्णफुले म्हणजे काय, कानातलं. कर्ण म्हणजे कान, कानातली फुलं, कानातली, कानातलं बनवताना ती कोणत्याही धातूपासून किंवा कोणत्याही सोन्याचांदीपासून न बनवता पानांच्यापासून किंवा फुलांपासून बनवणं, ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. जसं चाफ्याच्या फुलापासून आपण अंगठी तयार करतो, तसंच ते एक प्रकारचं पानांपासून कर्णफुलं तयार करणं, हे सुद्धा एक प्रकारची कला आहे. नेपथ्ययोग म्हणजे ऋतूकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे. जसं नेपथ्य हे कुठं वापरलं जातं, तर नाटक किंवा चित्रपट ह्याच्यासाठी ते वापरलं जातं की कोणत्या कलाकारानं कोणते दागिने कोणते कपडे घालणं आवश्यक आहे हे सांगितलं जातं, त्याला नेपथ्य करणं असं म्हणतात. मग ती सुद्धा एक प्रकारची कला आहे आणि ती आपण शिकू शकतो. आता इथं ऋतूकालानुसार म्हटले, म्हणजे हिवाळ्यात कसं असणार,
गरम कपडे, उन्हाळ्यात कसे असणार सुती कपडे, पावसाळ्यात कसे असणार तर चांगले कपडे, अशा प्रकारचं जे काही ऋतूकालानुसार कपडे घालण्याची निवड करणं आहे, तर ती निवड करणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. उदक घात म्हणजे जलविहार करणे, रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे. जलविहार करणे म्हणजे काय की आपण नावेतनं किंवा बोटिंग जे आपण करतो तर ती सुद्धा एक प्रकारची कला आहे. उदक वाद्य म्हणजे जलतरंग वाजवणे, म्हणजे कॅसिनो मोठमोठे जे असतात तर त्या कॅसिनोंचं वाद्य जे आहे तर ती तिथंसुद्धा तयारी करणं किंवा ते शिकणं ही सुद्धा एक कला आहे. शयनरचना म्हणजे मंचक, शय्या व मंदिर सजवणे, म्हणजे झोपण्यासाठी, जसं देवालासुद्धा झोपण्यासाठी रात्री शयन कक्ष असतो, म्हणजे तिथं पालखी ठेवली असते, तिथं गादी ठेवली असते, जे काही उशी गादी हे सगळं जे तयार करणं आहे तर ती सुद्धा एक प्रकारची कला आहे. चित्रकला म्हणजे नक्षी, वेलबुट्टी यांनी चित्र काढणं, जे आपण बघतो की आपल्या शाळेमध्ये सुद्धा विविध प्रकारची चित्र काढलेली आहे. नाट्य आख्यायिका दर्शन म्हणजे नाटकात अभिनय करणे. दशन वसनाघरात म्हणजे दात, वस्त्रे, काया रंगवणे वा सजवणे, जे आपण केसांचं बघतो की बऱ्याच वेळेला केसांचे विविध रंग तयार केले जातात, म्हणजे जसे काळे रंग आहेत तसं मेहंदीचा रंग दिला जातो, लाल रंग दिला जातो, मग तसं सजवणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. तूककर्म म्हणजे चरखा व टकळीने सूत काढणे, म्हणजे पूर्वीच्या काळी आपण गांधीजींच्याकडे बघितलंय की गांधीजींच्या फोटोमध्ये चरखा असतो, ज्या चरख्यावरती सूत काढलं जायचं, म्हणजे कापसापासून सूत तयार करायचं, म्हणजे दोरीसारखं साधारण ते सूत असतं, तर ते सूत तयार करून त्याच्यापासून पुढे वस्त्र, म्हणजे आज आपण ड्रेस असेल, साडी असेल, जे काही आपण घालतो तर ते वस्त्र तयार करण्यासाठी जे सूत हवं ते सूत तयार करणं आणि त्यासाठी चरखा चालवणं, कापसापासून तो चरखा चालवून ते तयार करणं, मग तीसुद्धा एक प्रकारची कला आहे. इंद्रजाल म्हणजे गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे. जादूटोणा म्हणजे काय तर हात चकलाखी करून दाखवणं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की हातामध्ये काय आहे तर पिंजर आहे, हातामध्ये काहीच नसतं आणि तो दाखवून देतो जादूवाला की हातामध्ये काही नाही आहे, आणि नंतर एकदम कुंकू येतं, मग ते कसं येतं तर हळदीमध्ये जर चुन्याची निवळी घातली तर त्यापासून कुंकू तयार होतं, म्हणजे लाल रंग येतो. पिवळ्या हळदीमध्ये जर आपण चुन्याची निवळी म्हणजे पांढरा रंग मिक्स केला तर त्यापासून लाल रंग तयार होतो, मग असा जादूटोणा करून दाखवणं. किंवा आपण गेल्या वर्षी जादूचे प्रयोग बघितलेत की जादूच्या प्रयोगामध्ये ती व्यक्ती आपल्याला आनंद देत असते, म्हणजे काही वेळा ते जादूचे प्रयोग बघितल्यामुळे आपल्याला आनंद वाटतो की कोणतीही वस्तू हरवलेली तो शोधून दाखवणार, हा सगळा भाग जे करणं आहे त्याला इंद्रजाल असं म्हणतात, त्या विद्येला इंद्रजाल असं म्हणतात, म्हणजे त्याचं ज्ञान मिळवणं. आता जादूगार रघुवीर जे आहे तर ते नवीन नवीन जादूगारांना तयार करतात, ते ज्ञान देतात, मग ती सुद्धा एक प्रकारची विद्या आहे की आपण ती शिकू शकतो. ज्याला जादूचे प्रयोग बघायला, ऐकायला, करायला आवडतात, किंवा पत्त्यांचीसुद्धा आपण जादू करू शकतो की एखादं पत्ता हरवलेला आहे किंवा तुम्हीच तो ठेवायचा आहे, पण कितव्या ह्याला आणि कुठल्या ह्याला तर बरोबर तो पत्ता कोणता आहे हे शिकवणं किंवा सांगणं ही सुद्धा एक प्रकारची जादूटोण्याचं ज्ञान असणं असंच आहे, ते सुद्धा आपण शिकू शकतो. लक्षण कर्म म्हणजे लाकडावर कोरीव काम करणे. पूर्वीच्या काळी लाकडी दरवाजे असायचे, त्यामुळे लाकडी दरवाज्यांवरती कोरीव काम केलं जायचं, म्हणजे विविध प्रकारचे हत्ती चित्र, वेली असं सगळं काढलं जायचं, मग तसं काम करणं हे सुद्धा खूप कठीण आहे, तर तसं कोरीव काम करणारे सुतार किंवा तसं शिकणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. अक्षर मुष्टिका कथन म्हणजे करपल्लवीद्वारे संभाषण करणे, म्हणजेच काय तर हातवारे करून बोलणं, म्हणजे जी मुखी असतात तर त्यांची आपल्याला भाषा कशी समजते तर हातवारे केल्यावर समजते,
की काय म्हणायचं आहे, छोट्या मुलाला ते छोटं असं दाखवतात किंवा आणि अन्य ठिकाणी काय असेल तर ते बरोबर सांगतात. मग तसं संभाषण करणं ही सुद्धा म्हणजे मुके करतात, पण कदाचित जे बोलणारे आहेत ते सुद्धा हातवारे करून ते संभाषण करू शकतात किंवा सांगू शकतात. तर हा सुद्धा एक कलेचा भाग आहे. सूत्र तथा सूचीकर्म म्हणजे वस्त्राला रफू करणे, म्हणजे एखादा भाग उसवलेला आहे किंवा फाटलेला आहे तर त्याला रफू करणं, टाके घालणं ही सुद्धा एक प्रकारची कलाच आहे. मेंचित कला विकल्प म्हणजे परकीय भाषा ठाऊक असणे, म्हणजे आपल्या देशातल्या भाषांच्या ऐवजी परकीय भाषा, जसं आपण आता इंग्रजी शिकतो आहे किंवा जर्मन, फ्रेंच, जपान अशा भाषा शिकतो, त्यालासुद्धा ती एक प्रकारची कलाच आहे. रत्न रौप्य परीक्षा म्हणजे अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणं, म्हणजे जी जी रत्न आहेत त्या रत्नांचा अभ्यास करणं की ती रत्न खरी आहेत का, तर हे शिकणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. मग आपण आत्ता 64 कला कोणत्या कोणत्या आहेत ते बघितलं, पण आता ह्या काळानुसार म्हणजे आत्ताच्या काळानुसार एक नवीन कला अस्तित्वात आलेली आहे, ती म्हणजे जाहिरात. मग त्या कलेला कोणतं नाव दिलेलं आहे तर 65वी कला. आता जाहिरातीला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲडव्हर्टाइजमेंट. मग ॲडव्हर्टाइजमेंट आपण का म्हणतो, तर कोणत्याही गोष्टी ज्या आहेत तर त्या लोकांना समजाव्यात म्हणून ॲडव्हर्टाइज केली जाते. मग ते ॲडव्हर्टाइज करताना खूप विचारपूर्वक ती कला जोपासावी लागते. मग ही कला का निर्माण झाली, तर तंत्रज्ञान जसं जसं विकसित होत गेलं, पूर्वीच्या काळी कोणत्याही प्रकारची मनोरंजनाची साधनं नव्हती, म्हणजे टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप, संगणक हे कोणतेही प्रकार तिथं नव्हते. आता मनोरंजनाची साधनं वाढल्यामुळे किंवा तंत्रज्ञान वाढल्यामुळे जाहिरात करणं हे भाग आहे. कारण पूर्वीच्या काळी बाजारामध्ये तो खप व्हायचा, कोणत्याही वस्तूचा खप हा बाजारामध्ये व्हायचा, पण आता तंत्रज्ञान पुढं गेल्यामुळे घर बसल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामधनं व्यक्तींना म्हणजे जो उत्पादक आहे, उत्पादन तयार करणार आहे, त्याला ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी जाहिरात या कलेचा वापर करावा लागतो. ह्या जाहिरात या कलेविषयी आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.